तर आपल्या जन्माचा मूळ स्रोत चंद्राच्या हालचालींशी जोडलेला आहे. जर ह्या ऊर्जा प्रणालीने 1008 पौर्णिमा पाहिल्या, जे अंदाजे 84 वर्षांच्या कालखंडात घडतं, तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या चक्रांच्या पलीकडे जाऊ शकता. तुम्ही ही सगळी बंधनं तोडता. आपल्या पृथ्वीचा मुख्य ऊर्जा स्रोत आहे सूर्य. आणि आपलं हे शरीर ह्या पृथ्वीचाच एक तुकडा आहे. तर जगात जे काही अस्तित्वात आहे त्यावर सूर्याचा प्रभाव फार प्रचंड आहे. पण चंद्र, ज्याच्याकडे सूर्यासारखा ऊर्जा देण्याचा कोणताच मार्ग नाहीये, त्याचाही आपल्या शरीरावर प्रचंड प्रभाव आहे पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे. जेव्हा आपल्याला जीवनाचे मार्ग समजून घ्यायचे असतात, जसं ते आपल्या बाबतीत घडते बाहेरून, तेव्हा आपण सूर्याकडे बघतो. जेव्हा आपल्याला आतून जीवन कसं घडतं हे समजून घ्यायचं असतं, तेव्हा आपण चंद्राकडे बघतो. तर निर्विवादपणे आपल्या शरीरावर चंद्राचा प्रभाव आहे. आपल्या जन्माचं मूळ तत्वच चंद्राच्या चक्रांशी जोडलेली आहेत. चंद्राची चक्र आणि स्त्रीची मासिक पाळी अर्थात जैविक चक्र 100% जोडलेली आहेत, यात मुळीच शंका नाही. तर आपल्या जन्माचा मूळ स्रोत चंद्राच्या हालचालींशी जोडलेला आहे. कारण शारीरिक दृष्ट्या आपला जन्म आणि आपल्या जीवनाचं मूळ यातच आहे. अनेक प्रकारे मी म्हणेन, जवळपास नेहमीच नाही, सामान्यतः स्त्रिया अस्तित्वाच्या जास्त जवळ आहेत, कारण त्यांचं शरीर चंद्राची भाषा बोलतं. तर कीपिंग ऑफ टाइम, ह्या चंद्राच्या चक्रांच्या काळाची नोंद गैरसमज करून घेता कामा नये. घड्याळाला काहीच माहीत नाहीये, ती फक्त यंत्रासारखी पुढे सरकतच असतात नित्य नियमाने. पण मानवी शरीराला वेळेची जाण अगदी वेगळ्या प्रकारे. Well, ही काही एखादी यांत्रिक प्रक्रिया नाहीये. तर जरी आपली पृथ्वी आणि चंद्र यांच्या हालचाली एक प्रकारे एक यांत्रिक प्रक्रिया असली तरी, याचा परिणाम किंवा त्याचा आपल्या जीवनावर होणारा प्रभाव हा यांत्रिक नाहीये. तो प्रभाव अगदी जिवंत आहे. त्याचा प्रभाव आपल्या अनुभवात अतिशय शक्तिशाली आहे. मानवी ऊर्जेच्या विकासात, मानवी ऊर्जा प्रणालीच्या विकासात, जर ह्या ऊर्जा प्रणालीने 1008 पौर्णिमा पाहिल्या, जे अंदाजे 84 वर्षांच्या कालखंडात घडतं, म्हणजे तेव्हा तुम्ही 7 सौर चक्र आणि 1008 चंद्र चक्र पूर्ण केलेले असाल. म्हणजे तुमची ऊर्जा प्रणाली अशा स्थितीत पोहोचते जिथे तुम्हाला कोणतीही आध्यात्मिक प्रक्रिया माहीत नसली तरीही ते अशा अवस्थेत पोहोचतं जिथं ते सहजपणे फुलू शकतं. मृत्यूनंतर हे अगदी सहज होऊ शकतं. जर तुमच्या आजोबांचा मृत्यू वयाच्या 84 वर्षानंतर झाला, तर तुम्ही हे खात्रीशीर म्हणू शकता की ते पुन्हा जन्म घेऊन येणार नाहीत. कदाचित त्यांना मुक्ती मिळू शकणार नाही, पण ते मानवी जन्मात पुन्हा येणार नाहीत. ते इतर वेगवेगळ्या टप्प्यात जातील.
जर त्यांनी साधना केली असेल, जर त्यांच्यात थोडीफार जागरूकता असेल, थोड्याफार जागरूकतेत जर त्यांनी शरीर त्यागलं असेल, अगदी थोडीशी जागरूकता, तर निश्चितच ते परत येणार नाहीत. जर तुम्ही पूर्ण 7 सौर चक्र आणि 1008 चंद्र चक्र जिवंत राहू शकलात, तर मग तुम्ही पृथ्वीशी असलेले काही विशिष्ट बंधन तोडू शकता. ह्या ग्रहाशी असलेले तुमचे बंध बहुतांशी तुटलेले असतील, तर अगदी सहज, अगदी थोड्याशा मदतीनं, जरी तुम्हाला कशाबद्दल काहीही माहिती नसलं तरीही अगदी थोड्या मदतीनं तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या चक्रांच्या पलीकडे जाऊ शकता. कारण तुमचा ह्या ग्रहाशी आणि त्याच्या पदार्थाशी असलेला बंध, ज्याच्या स्मृती तुमच्या आत आहेत आणि तुमची स्वतःची स्मृती, त्याचप्रमाणे त्या पदार्थांमध्ये सुद्धा स्मृती आहेत, तुम्ही ही सगळी बंधनं तोडता. एकदा का हा बंध तुटला की मग जे कार्य करणं गरजेचं आहे ते फार सोपं होतं. जर कधी तुमच्याकडे त्या वयाची एखादी वयस्कर व्यक्ती असेल, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल आणि ती म्हणजे जे काही त्यांचे गुण किंवा वृत्ती होत्या, त्यांच्या वागणुकीच्या वृत्ती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सामान्य गुण, पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक्स, तुम्ही पहाल 83 ते 85 दरम्यान ही वैशिष्ट्ये नाट्यमयरित्या बदलतील. समजा कुणीतरी खूप किरकिरी स्वभावाचे आहेत, तुम्ही पहाल वयाच्या 84-85 वर्षानंतर अचानक ती अतिशय आनंदी आणि छान व्यक्ती झाली, किंवा जे काही काही बदल, त्या व्यक्तीत काही महत्वपूर्ण बदल घडून येतील. कारण कर्माचं बंधन जे एखाद्या व्यक्तीला वागणुकीच्या एका विशिष्ट चौकटीत अडकून ठेवत आहेत, ती ढिली होतात. हेच कारण आहे ज्यामुळे आपण म्हणतो, जर एखाद्या व्यक्तीचा वयाच्या 84 वर्षानंतर मृत्यू झाला, तर कदाचित त्या मूर्खाला पौर्णिमेचा चंद्र पाहण्यात कधीच आनंद नव्हता, परंतु त्याचं शरीर साक्षीदार आहे. कदाचित त्याच्या डोळ्याने ते पाहिलं नसेल, पण त्याचं भौतिक शरीर 1008 चंद्रांचं साक्षीदार आहे. म्हणजेच त्याच्या कर्माची रचना ढिली होईल. एकदा ते सैल झालं की त्याला लगेच पुनर्जन्म घेण्यासाठी दुसरं शरीर सापडत नाही, कोणताही गर्भाशय त्याला स्वीकारणार नाही. याचा अर्थ असा की तो आसपासच ताटकळत राहील आणि मग आपण अगदी सहजपणे त्याला मुक्त करू शकतो. त्याला पुन्हा नवीन जन्म मरणाच्या प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही, जरी तो अगदी अडाणी आयुष्य जगला असला तरीही. हेच दीर्घायुष्याचं महत्व आहे. लोक नेहमी आशीर्वाद देतात, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुम्ही मजा करताय म्हणून नाही, जरी ते दुःखाचं असलं तरी दीर्घायुषी व्हा, जेणेकरून आम्ही कायमचे तुमच्यापासून मुक्त होऊ. कारण एकदा का तुमची कर्मरचना ढिली झाली की दुसरा गर्भाशय शोधणं अवघड होतं, अशक्य नाही पण अवघड होतं. तर हीच ती वेळ आहे की या गोष्टी कोणीतरी कुठेतरी बाहेर टाकत असेल, जरी त्यांना त्यांच्या जीवनातले कोणतेही आध्यात्मिक पैलू माहीत नसले तरीही, तर तुम्ही काहीच चांगलं करू शकत नसला तरी कमीत कमी दीर्घायुष्य जगा. माझ्या आसपास नको. जर तुम्ही दुःखी असाल तर तुमचं दुःख दुसरीकडे जाऊन संपवा आणि 84 वर्षी इथं या. आम्हाला आनंदी लोकांबरोबर राहायला आवडेल. 84 वर्षी तुमचं इथं स्वागत आहे.